अष्टविनायकातल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मक मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला. आज घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होतं. या निमित्तानं अष्टविनायक लेण्याद्री गिरिजात्मक मंदिर परिसरात देवस्थानकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अष्टविनायक लेण्याद्रीच्या गिरिजात्मज मंदिराच्या गाभाऱ्यात मी आता आलेलो. आपण या ठिकाणी पाहू शकता मंदिर गाभारा आकर्षक अशा विधरंगी फुलांनी सजविण्यात आलेला आहे. खरं तर आज गणेश चतुर्थी असून घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे आणि याच अनुषंगाने अष्टविनायक लेण्याद्रीच्या गिरिजात्मज मंदिर गाभारा सुद्धा आकर्षक अशा विधरंगी फुलांनी सजलेला आहे. आज खरं तर देवस्थान ट्रस्टकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा सुद्धा संपन्न होणार. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे पुजारी आहेत. काय सांगाल, कुठले कुठले कार्यक्रम आहे आणि काय वेगळे पण आहे या गिरिजात्मजाचं? या ठिकाणी पूर्वीपासून असं सांगितलं जातं की या ठिकाणी पार्वती मातेने 12 वर्ष तपश्चर्या केली होती पुत्रप्राप्तीसाठी. 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर ही गणपतीची मूर्ती स्वयंभू निघालेली आहे. गिरिजा म्हणजे माता पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा, म्हणून गणपतीचं नाव गिरिजात्मज असं ठेवलेलं आहे. अष्टविनायकामध्ये हे 6व्या नंबरचे गणपती आहेत. लेणीमध्ये असल्यामुळं या डोंगराचं नाव लेण्याद्री ठेवलेलं आहे. आणि आज इथे गणेश चतुर्थी निमित्त 10 वाजता नामदेव महाराज वाळके यांचं गणेश जन्माचं कीर्तन आहे आणि त्याच्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं भाग नंबर 1 लेण्याद्री भाग नंबर 1 या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सकाळी 5:30 वाजता गणपतीवरती महाअभिषेक होऊन भाविकांसाठी 6:30 वाजता दर्शन खुलं करण्यात आलेले आहे. असा हा अष्टविनायकातील 6व्या नंबरचा गणपती लेण्याद्रीचा गिरिजा. नक्कीच पहाटेची महापूजा झाल्यानंतर लाडक्या बाप्पाचं मंदिर आहे. खरं तर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून तुम्ही जर लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्की लेण्याद्रीच्या गिरिजात्माचं दर्शन ह्या गणेशोत्सव काळात घेऊ शकता. हेमंत सापुणे, झी मीडिया, लेण्याद्री, पुणे.